या दोन पर्यायातलं काय निवडायचं हे राज्यकर्त्यांनी अधिवेशन बोलावं सांगावं. आता हे सोडून याला किती वर्ष लागणार आहे, 6 महिन्याचे 1 वर्ष जाईल. एक वर्ष समाज नुसतं रस्त्यावर फिरणार का? त्या रस्त्यावरच त्याला म्हणजे आणायचं, त्यांचं नुसतं त्यांचं अधिकार त्यांचं आयुष्यपती रस्त्यावर घ्यायचं का? नाही. म्हणून मी 5 मागण्या काढल्या. 5 मागण्या ज्या राज्य शासनाच्या हातात आहेत. कुठल्या मागण्या आहेत? नंबर 1 सारथी. सारथी डिटेलमध्ये मी जात नाही, तुम्ही समजून घ्या. सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ त्याच्यासुद्धा तुम्ही डिटेलमध्ये जाऊ. तिसरं जे OBCला जे सवलती मिळतात त्या सवलतीसुद्धा गरीब मराठा समाजाला मिळवून देत. 3. 4. वसतिगृह. दर जिल्ह्यात एक वसतिगृह निर्माण व्हायला पाहिजे जसं बाकीच्या SC ST OBCला मिळते. 4. 5. 2185 ज्या मुलांना रुजू करायला पाहिजे त्यातल्या 114 हे बसू शकतात. बाकीच्या 2070 काहीतरी अंदाजे त्या लोकांना घेऊ शकत नाही. त्या कोविडच्या मध्ये सिलेक्शन झालं त्याचं, पण नियुक्त्या दिल्या नाही. तर नियुक्त्या दिल्यामध्ये मुलांची काही चूक नाही आहे, मग त्या मुलांना कसं घ्यायला पाहिजे? त्यांना सुपर न्युमरीच्या पद्धतीने टेम्पररी पोस्टिंग 11 महिन्याची हे सरकार देऊ शकते. अनेक राज्य देतात, महाराष्ट्र सरकार सुद्धा देत आलेलं आहे. असे हे 5 मागणे आहेत. मी सरकारला परवा काय म्हणतो की आम्ही आता मोर्चा काढणार नाही, तुमच्याकडून समाजाला वेठीस धरणार नाही. आता मूक आंदोलन हे 36 जिल्ह्यात आम्ही करायचं चाललेलं आहे. 36 जिल्हे होऊ नये ते माझं मत आहे. लवकरच्या लवकर सरकारने त्याची दखल घ्यावी आणि या 5 मागण्या प्रमुखीने हे त्यांनी मार्गी लावावेत. त्यांनी नाही लावल्या तर मधी वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा ते मुंबई विधानभवन हे मार्च करणार आपण, लॉंग मार्च. ते सुद्धा परिस्थिती येऊ नये अशी माझी सरकारला विनंती आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत ते सॉल्व्ह करा. आता मी इतक्या साध्या सोप्या भाषेत बोलले की जबाबदारी कोणी घ्यायची? राज्य सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची, विरोधी पक्षाने त्यांनी घ्यायची काय? अधिवेशनात हा विषय मांडायचा. म्हणून आम्ही 16 मार्च पासून तो आंदोलन करतोय. त्या आंदोलनाचा टॅगलाईनच ही आहे की